नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकवीस डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही शेतकरी व केंद्र सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही तिढा कायम आहे कृषी कायद्याच्या विरोधात एकीकडे शेतकऱ्यांनी वातावरण तापवलेले असताना सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे मात्र त्यांनी आंदोलनात सक्रिय व्हावे अशी मागणी दिल्लीतील शेतकऱ्यांमधून चोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर रविवारी वेगवेगळ्या राज्यातील सहा शेतकरी प्रतिनिधींनी अण्णा हजारे यांची राळेगन सिद्धीमध्ये भेट घेतली दरम्यान या प्रश्नावर आपण केंद्र सरकारचे पत्रव्यवहार केला आहे केंद्राचे उत्तर आल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अण्णांनी या शिष्टमंडळाला सांगितले नाताळाच्या सुट्ट्या व नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता संस्थान प्रशासनाने दर्शन मर्यादा सहा हजारावरून बारा हजार भाविकांची केली आहे भाविकांना दर्शनासाठी येताना ऑनलाईन पास काढून यावे लागणार आहे करोना संकटामुळे दर्शन रांगेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास दर्शन व्यवस्था बंद केली जाईल असे संस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे नेवासा तालुक्यातील भानसिवरा येथे चौघा भावनमध्ये जमिनीवरून वाद झाला या वादात एकाची हत्या झाली काल दुपारी ही घटना घडली हे चौघे सध्या नगर येथील रहिवासी आहेत नईम अब्दुल लतीफ देशमुख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी अन्य तिघा भावांना ताब्यात घेतले आहे श्रीगोंदा तालुक्यातील चिमळा परिसरात रविवारी पहाटे महादेव जाधव यांच्या घरावर दरोडा पडला यावेळी पंच्याहत्तर वर्षीय वृद्धा विमल महादेव जाधव यांनी गळ्यातील व कानातील दागिने देण्यास नकार दिला दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांचे दोन्ही कान ओरबाडले या त्या वृद्धेच्या दोन्ही कानाच्या पाकळ्या फाटल्या आहे। आहेत जिल्ह्यात रविवारी एकशे चाळीस जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पासष्ट हजार दोनशे एकोणनव्वद झाली सध्या एक हजार दोनशे सत्तावीस बाधितांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या तेजडूट डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार